नमस्कार. शेतकरी बांधवांनो, सोयाबीन मधील तणाचं नियंत्रण करण्यासाठी सध्या शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये तणनाशकाचा वापर करत आहेत. परंतु हा तणनाशकाचा वापर करत असताना बऱ्याचदा वेंद्रियपणानं प्रमाण कमी जास्त करणे, कसे फवारणे, काळजी न घेणे अशा पद्धतीचा कार्यक्रम शेतकऱ्यांचा चालतो. आणि त्यामुळं जे प्रमाण पडलं पाहिजे सोयाबीनवरती तणनाशकाचं, त्यापेक्षा प्रमाण जास्त पडलं, बऱ्याचदा चुकून पडतंही किंवा मग निष्काळजीपणानेही पडतं, तर अशा परिस्थितीमध्ये तर जे सोयाबीन आहे ते पिवळं पडतं किंवा मग ते सुकायला लागतं, पाणी वाळायला लागतात, अशा पद्धतीचं जर काही नुकसान होत असेल तर त्यावरती काय केलं पाहिजे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी आपणाला काही गोष्टीचं पण बंधन पाळलं पाहिजे, काही गोष्टी आपण केल्या पाहिजेत, ज्यामध्ये आपण फवारणी करत असताना आपण ज्यावेळेस फवारणी करत जातो त्यावेळेला डबल फवारणी होणार नाहीची खबरदारी घ्यायची. त्याच्यानंतर जे आपण ट्रॅक्टरवाले वगैरे लावतो फवारणीसाठी, शहाणे असावेत, जे पोरं असतात ते चांगले असावेत, अनुभवी असावेत, आणि त्यांना सूचना आपण द्यायला पाहिजेत. त्यासाठी आपल्याला स्वतःला शेतकऱ्याला कळायला पाहिजे की काय करणं आवश्यक आहे. तर त्यांना सूचना द्यायला पाहिजेत किंवा तुम्ही जो पट्टा फवारत गेलात तो पट्टा रिपीट फवारण्यामध्ये येऊ नये, त्याच्यामुळं हे डबल औषध पडतं. तर जास्तीचं औषध पडल्यामुळं सोयाबीनचं जे काही नुकसान झालेलं आहे तर कमी प्रमाणामध्ये असेल तर त्यासाठी 1919 100 ग्रॅम अमोनियम सल्फेट 30 ग्रॅम आणि इसाबियन टॉनिक जास्त ते 35 ml हे तीनचं कॉम्बिनेशन करून हे 15 लिटरचा जो पंप असतो पाण्याचा फवाऱ्याचा, तो फवारा 15 लिटरचा, त्याच्यामध्ये हे प्रमाण वापरायचं आहे. प्रतिपंपाला या प्रमाणामध्ये वापरायचं आहे. त्या हिशोबानं जे काही पंप होतील ते होतील, त्या हिशोबानं फवारणी करून घ्यायचं तुमचं जे काही क्षेत्र असेल त्या हिशोबानं. आणखी एक फॉर्म्युला आपण वापरू शकतो, झिंक जास्त, झिंक 15 ग्रॅम 15 लिटर पाण्यामध्ये टाकून ते सुद्धा फवारलं तरी सुद्धा चालू शकतं, त्याच्यामुळे सुद्धा ते रिकवर होतं, आपल्याला सुधारणा व्हायला दिसेल. किंवा मग जर प्रमाण जास्त झालं असेल किंवा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाल्यास वाढत असेल तर आपण आणखीन एक खताच्या माध्यमातून त्याला रिकवर करू शकतो. ते आपण जे फवारणी केली ती करायची आहे, पण त्यासोबतच आपण खताचं सुद्धा प्रमाण त्या द्यायचं, ज्यामुळं त्या पिकाला थोडीशी ताकद मिळेल. तर त्यामध्ये झिंक सल्फेट 5 किलोग्रॅम, त्यासोबत अमोनियम सल्फेट 1-10 किलोग्रॅम किंवा त्याचबरोबर 20-20-0-13 जे खत असतं ते 15 किलोग्रॅम हे तिन्हीचं तीन व्यवस्थेपर्यंत मिसळून घ्यायचं, त्याला पाण्यामध्ये पूर्ण मिक्स करून घ्यायचं आणि हे प्रति एकरला फवारायचं आहे. प्रति एकरला इतकं खत पडावं या हिशोबानं फवारायचं, मग आपलं जे काही शेत असेल त्या हिशोबानं. किंवा मग आपण अजून एखादी कॉम्बिनेशन वापरू शकतो, ज्यामध्ये 15 किलो DAP आणि 15 किलो युरिया मिक्स करायचा, पाण्यामध्ये त्याला विरघळायचं आणि ती फवारून घ्यायचं आहे. हे जर केलं तर आपल्याला जे काही नुकसान झालेलं आहे तणामुळं पिकाचं, पिवळं पडणं असेल किंवा जळण्यासारखी परिस्थिती असेल तर ती रिकवर होते. तरीही आपण आपल्या प्रॉपर लेवलला जे काही कृषी सेवा केंद्र असतात त्या लोकांकडे जाऊन आपण सल्ला घ्यावा आणि त्या अनुषंगानं आवश्यक त्या गोष्टी आपण त्यासाठी करून घ्याव्यात. आणि असा प्रसंग येऊच नये यासाठी शेतकऱ्यांनी खबरदारी घेणं गरजेचं आहे. असं वेंद्र्यासारखं वेड्यासारखं काही करून नाही चालत, खबरदारी न घेतल्यामुळे असे होतात प्रकार होतात. असे प्रकार होऊ नये यासाठी खबरदारी घ्या, काळजी घ्या आणि या पद्धतीनं उपाययोजना करून घ्या. तरीही प्रॉपर लेवलला जे कोणी तज्ज्ञ लोक असतील त्यांचा सल्ला घेतलेला उत्तम राहील आणि त्या हिशोबानं तुम्ही यावरती फवारणी करून घ्यायची, आपलं सोयाबीनचं पीक हे कव्हर होऊन जाईल, त्याची काळजी करण्याची गरज नाही आहे. तर ही माहिती आपल्याला कशी वाटली कमेंट सेक्शनला निश्चितपणे कळवा. काही शंका असतील, अडचणी असतील तरी कमेंट सेक्शनला कळवा. आपल्याला अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन करा आणि या व्हिडिओला लगेच लाईक करून घ्या, जेणेकरून हा व्हिडिओ आणखी लोकांपर्यंत पोहोचेल. तर ही माहिती कशी वाटली रिपीट रिक्वेस्ट विनंती की ती आपण कमेंट सेक्शनला कळवायचं आहे. तर एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये भेटू, तोपर्यंत नमस्कार.